भारतातील सर्वात मोठ्या 10 आयटी कंपन्या। मित्रांनो, आपल्या भारत देशाने संपूर्ण जगभरात एक वेगळीच ओळख निर्माण केलेली आहे। दिवसेंदिवस वाढत असलेल्या ग्लोबल पॅन्डेमिक सिच्युएशन्समुळे सॉफ्टवेअर आणि डेव्हलपरमध्ये भरपूर स्कोप पाहायला मिळत आहे। संपूर्ण जगभरात आपल्या भारत देशाची आयटी सेक्टरमध्ये यांक ही 48 इतकी आहे। तसेच आयटी सेक्टरमध्ये आपला भारत देश दिवसेंदिवस प्रगती करत आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये। आज आपण या व्हिडिओमधून भारतातील सर्वात मोठ्या 10 आयटी कंपन्यांबद्दल जाणून घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 10, रोल्टा। रोल्टा ही कंपनी भारतातील सर्वोत्कृष्ट कंपन्यांपैकी एक आहे। या कंपनीचे मुख्यालय हे महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी आहे। रोल्टा या कंपनीची स्थापना 29 जून 1989 साली करण्यात आली। या कंपनीचे फाउंडर हे कमल के सिंह हे आहेत। रोल्टा या कंपनीद्वारे आयटी सर्व्हिसेस आणि आयटी कन्सल्टिंग या सेवा दिल्या जातात। रोल्टा कंपनीकडे जवळपास 1500 कर्मचारी असून या कंपनीची एकूण नेटवर्थ ही 4861 करोड इतकी आहे। नंबर 9, ओरॅकल। ओरॅकल फायनान्शियल सर्व्हिसेस सॉफ्टवेअर लिमिटेड या कंपनीची ओरॅकल कॉर्पोरेशन ही एक सहाय्यक कंपनी आहे। ओरॅकल कंपनी ही बँकिंग, इन्शुरन्स आणि कॅपिटल मार्केट या सेवा प्रदान करते। या कंपनीचे मुख्यालय हे मुंबईमध्ये असून या कंपनीकडे जवळपास 8818 कर्मचारी आहेत। ओरॅकल या कंपनीची एकूण संपत्ती ही 4735 करोड रुपयाच्या जवळपास आहे। नंबर 8, माइंडट्री। माइंडट्री लिमिटेड कंपनी ही भारतीय मल्टीनॅशनल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि आउटसोर्सिंग कंपनी आहे। या कंपनीची सुरुवात 18 ऑगस्ट 1999 मध्ये करण्यात आली। माइंडट्री या कंपनीचे मुख्यालय हे भारतातील बंगलोर बरोबर न्यू जर्सी आणि USA या देशांमध्ये देखील आहे। ही कंपनी लार्सन अँड टुर्बो या समूहाचा एक हिस्सा आहे। माइंडट्री या कंपनीकडे 21,991 इतके कर्मचारी असून या कंपनीची एकूण नेटवर्थ ही 5,156 करोड इतकी आहे। नंबर 7, लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक। लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक ही कंपनी प्रौद्योगिक परामर्श आणि डिजिटल कंपनी आहे। या कंपनीचे मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी आहे। त्याचबरोबर या कंपनीची स्थापना 23 डिसेंबर 1996 मध्ये झालेली असून जवळपास 30 देशांमध्ये या कंपनीचे संचालन कार्यालय आहे। यापूर्वी या कंपनीचे L&T इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी लिमिटेड असे नाव होते। 2002 मध्ये ते बदलून लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक असे करण्यात आले। लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक या कंपनीकडे 31,437 कर्मचारी असून या कंपनीची एकूण संपत्ती ही 8,824 करोड इतकी आहे। नंबर 6, एम्फेसिस। एम्फेसिस कंपनी ही भारतातील प्रमुख आयटी कंपन्यांपैकी एक आहे। ही कंपनी आयटी कन्सल्टिंग बरोबर BPO ची सेवाही प्रदान करते। एम्फेसिस या कंपनीची स्थापना 2000 सालामध्ये करण्यात आली। त्याचबरोबर या कंपनीचे मुख्यालय बंगलोर या ठिकाणी आहे। एम्फेसिस या कंपनीकडे 22,249 कर्मचारी असून या कंपनीची एकूण नेटवर्थ ही 15,917 करोड इतकी आहे। नंबर 5, टेक महिंद्रा। टेक महिंद्रा लिमिटेड ही भारतातील बहुराष्ट्रीय प्रौद्योगिकी कंपनी आहे जी आयटी आणि BPO या सेवा प्रदान करते। टेक महिंद्रा लिमिटेड या कंपनीचे मुख्यालय हे महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी स्थित आहे। त्याचबरोबर टेक महिंद्रा या कंपनीचे 60 पेक्षा जास्त देशांमध्ये कार्यालय आहेत। टेक महिंद्रा कंपनीकडे 1,25,235 पेक्षा जास्त कर्मचारी असून या कंपनीची एकूण संपत्ती ही 37,353 करोड रुपयांच्या जवळपास आहे। नंबर 4, विप्रो। विप्रो ही कंपनी भारतातील प्रमुख आयटी कंपन्यांपैकी एक आहे। या कंपनीची सुरुवात अझीम प्रेमजी यांच्या वडिलांनी 1949 मध्ये केली होती। त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर अझीम प्रेमजी यांनी 1989 मध्ये वेस्टर्न इंडिया व्हेजिटेबल प्रोडक्ट्स लिमिटेड म्हणून या कंपनीची सुरुवात केली। सुरुवातीला ही कंपनी तेल, धुलाई साबण, मोम 3 कंटेनरची कंपनी म्हणून ओळखली जायची। 1980 मध्ये विप्रो कंपनीने आयटी क्षेत्रात प्रवेश घेतला। 1982 मध्ये या कंपनीने विप्रो प्रोडक्ट्स लिमिटेड हे नाव बदलून फक्त विप्रो लिमिटेड असे ठेवले। विप्रो कंपनीकडे 1,75,000 पेक्षा जास्त कर्मचारी असून या कंपनीकडे 81,278 करोड रुपये इतकी संपत्ती आहे। नंबर 3, HCL।
HCL टेक्नॉलॉजी या कंपनीची सुरुवात ही 11 ऑगस्ट 1976 मध्ये शिव नादर यांच्याद्वारे करण्यात आली. ही कंपनी आयटी सर्व्हिसेस आणि कन्सल्टिंग या सेवा प्रदान करते. HCL या कंपनीलाच हिंदुस्तान कॉम्प्युटर लिमिटेड असे संबोधले जाते. HCL टेक्नॉलॉजीचे मुख्यालय हे उत्तर प्रदेश मधील नोएडा या ठिकाणी आहे. त्याचबरोबर ही एक साही कंपनी असून या कंपनीचे 32 देशांमध्ये कार्यालय आहे. HCL टेक्नॉलॉजीज या कंपनीकडे 1,60,000 पेक्षा जास्त कर्मचारी असून या कंपनीची एकूण नेटवर्थ ही 82,906 करोड इतकी आहे. नंबर 2, इन्फोसिस. इन्फोसिस लिमिटेड ही एक मल्टीनॅशनल आयटी सर्व्हिसेस कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय हे भारतातील बंगलोर या ठिकाणी आहे. इन्फोसिस ही भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनीपैकी एक आहे. या कंपनीचे भारतामध्ये 9 विकास केंद्र आहे तर जगभरात 30 पेक्षा जास्त कार्यालय आहेत. इन्फोसिस या कंपनीची स्थापना 2 जुलै 1971 मध्ये NR नारायण मूर्ती यांच्या बरोबर यांच्या 6 मित्रांनी सुरू केली होती. नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांच्याकडून 10,000 रुपये घेऊन या कंपनीची सुरुवात केली होती. इन्फोसिस या कंपनीकडे 2,42,300 कर्मचारी असून या कंपनीची एकूण संपत्ती ही 92,768 करोड इतकी आहे. नंबर 1, TCS. TCS या कंपनीला टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणून ओळखले जाते. ही एक सॉफ्टवेअर सर्व्हिसेस आणि कन्सल्टिंग कंपनी आहे. TCS ही जगातील सर्वात जास्त मूल्य असणारी सॉफ्टवेअर कंपनी आहे. या कंपनीचे फाउंडर हे JRD टाटा आहे. त्याचबरोबर या कंपनीची सुरुवाती ही 1968 मध्ये करण्यात आली. TCS या कंपनीचे मुख्यालय हे महाराष्ट्राच्या मुंबई या ठिकाणी स्थित आहे. TCS कंपनी मध्ये भारतातील अन्य कंपनीच्या मुकाबले अधिक कर्मचारी काम करतात. TCS मध्ये जवळपास 4 लाखापेक्षा जास्त कर्मचारी काम करत असून या कंपनीची एकूण नेटवर्थ ही 1,21,000 करोड इतकी आहे. तर मित्रांनो, आज आपण भारतातील सर्वात मोठ्या 10 आयटी कंपन्यांबद्दल माहिती जाणून घेतली आहे. तुम्हाला या यादीतील भारतातील कोणकोणत्या कंपन्यांबद्दल माहीत होते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील. धन्यवाद.